आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. कर्तव्याच्या जाणीवेसह जी घेते भरारी ती आहे म्हणून सर विश्व आहे, ती आहे म्हणून सर विश्व आहे, ती आहे म्हणून सर घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाते आहे आणि केवळ ती आहे म्हणून नात्यामध्ये प्रेम आहे. काकांना विनंती करते की ज्या स्त्रीनं स्त्री शिक्षणाचा पाया घातला अशा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शुभा झाला आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला मी वंदन करते. इतिहासाची पाने चालली तर 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. 10 तासांचे दिवस आणि आमच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 1908 मार्च रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला. तो पास झाला आणि तेव्हापासून 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. 8 मार्च महिला दिवस जवळ आला की या दिवशी काय करायचं याच्या तयारीला लागतो. परंतु या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे महिला सबलीकरण करणे. परंतु तो साध्य होताना दिसतोय का? आपल्या जवळची कोणती स्त्री सबला झाली आहे का हे प्रश्न स्वतःला विचारा. आहोत का आपण सबला? नारी हीच शक्ती आहे नराची, नारी हीच शक्ती आहे नराची, नारी हीच शोभा आहे घराची, नारी हीच शोभा आहे घराची. बघा, जी रयत शिक्षण संस्था उभी करण्याचं पाठिंबाचं प्रेरणा स्थान लक्ष्मीबाईंचंच आहे. कारण ज्या वेळेला कर्मवीरांच्या घरी बरीचशी मंडळी आलेली असतात आणि सगळे जेवायला बसलेले असतात आणि असंच त्यांच्या वडिलांना विचारतात, काय आज भाऊंचं काय काम चालू आहे? काय नाही, 3 वेळेचं गिळायचं आणि निवांत बसायचं चालू आहे. लक्ष्मीबाई आपल्या पानावर वाढत असतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं की आपल्या नवऱ्याचा अपमान झालेला आहे. त्या काहीही बोलत नाहीत आणि जेवणाची पानं वाढत असताना भाऊरावांच्या जवळ जातात आणि डोळ्यातले अश्रू 2 थेंब त्यांच्या हातावर पडतात. हातावर पडल्या पडल्या लक्षात, म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की बायकोचे 2 थेंब आपल्या अश्रू आलेत. त्यावेळेला ताडकन तो माणूस त्या ताटावरनं उठतो आणि शिक्षण संस्थेचं काम करतो. म्हणजे रयत शिक्षण संस्था घडवण्याचं काम एका अश्रूनं केलेलं आहे. महिला दिनाच्या निमित्तानं असो काही असो, एकच महिलांच्या त्यांना शिकण्याचं ते म्हणजे जी एखादी गोष्ट ठरवली तर त्याचा सेवन महिला केल्याशिवाय सोडत नाही, मग ते काहीही असो. वेळात वेळ काढूनही मान्यवर आपण येथे आला, व्यक्त करूनही आपले विचार मोलाचा संदेश दिला. धन्य झालो आम्ही सारे, धन्य झाले विद्यार्थी, असे म्हणून करते मी आभारांना सुरुवात. तर आपल्या संस्थेचे संस्थापक मान्य सुधाकरराव मणेरे काका यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष मान्य केटकाळे काका यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मी आभार म्हणून आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.